नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो ज्ञानदीप अकादमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। मित्र हो, 2 दिवस झाले काही कारणास्तव आपण भेटू शकलो नाही, ठीक आहे, हरकत नाही, पुन्हा सुरू करूयात। आजचा विषय बघून घ्या, अगदी साधा सोपा आहे। जनरली हा आपल्या सिलेबसला कुठं लिंक होईल त्याला आपण GS2 ला लिंक करू शकतो, जो आपला IR या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे। तुम्ही बघा काय झालं होतं, दुसरं महायुद्ध संपलंय 1945 ला। बर, आता या दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं हो? बर, हे दुसरं महायुद्धामध्ये सगळ्यात महत्वाची घटना कुठली घडली, तर पर्ल हार्बर वर अटॅक केला होता जापानीज विमानांनी। आता मला पर्ल हार्बर हे एक अमेरिकन तुम्ही ना जहाज असेल होत, अटॅक केलाय जापानीज लोकांनी। मुळात अमेरिका हे दुसऱ्या महायुद्धामध्ये जास्त ऍक्टिव्ह कधीच नव्हतं, मात्र कसं होतं की दुसऱ्या महायुद्धादरम्यान जापानीज ताकद शक्ती खूपच जास्त होती, खूप जास्त, म्हणजे तुम्ही असं म्हणा की विचारू नका। मग आता आपली शक्ती कुठतरी खर्च करायची आहे, म्हणून मग स्वतःची तुम्ही ना की एक अधिसत्ता वजन पॉवर दाखवण्यासाठी अटॅक केलाय जपान। मग अमेरिकेला असं वाटलं की ना, युद्धामध्ये माझा कोणताही सहभाग नाही, मला कोणत्याही एका गटाशी देणं घेणंही नाही, पण जेव्हा जपान अटॅक करतंय माझ्यावर तर याचा अर्थ जपान मला कमी समजतंय म्हणून अटॅक करतंय, ठीक आहे, हरकत नाही। आता सटकली अमेरिकेची, आणि अमेरिकेनं विचार सुरू केला की काय करता येईल, म्हणजे कायच करता येईल, या जपानची जागा त्याला कशी दाखवता येईल। अमेरिकेला समजलं की आपल्याकडे एक घटक आहे, पॉवरफुल आहे, आणि ज्याची अजूनही जगात तो कोणी वापरलेला नाही, बघूयात जरा कसं, आपल्याकडे एक फटाका आहे, फुटतो का बघू तर खरी। अन बॉम्ब टाकण्याचा विचार केला आणि हिरोशिमा आणि नागासाकी या दोन ठिकाणांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले। फटाका फोडण्याचा विचार होता, तो मोठा स्फोट झाला, यात लाखो लोक मारले गेले, आणि आजही लोक, किती लोक तुम्ही असं म्हणा की तिथं दिव्यांग जन्माला येत आहेत किंवा डिफेक्ट खूप जास्त असतात। परिणाम असा की म्हणजे जपाननं तर लगेच आपले शस्त्र खाली टाकले, कारण त्यांना असं वाटलं की हे काय भयावह झालंय म्हणजे माझ्यासोबत। पण नंतर अमेरिकेला याचं खूप जास्त वाईट वाटलं की अरे आपण काय करून बसलो। म्हणजे शेवटी अमेरिकेनं एक पॉलिसी तुम्ही असं म्हणा की आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर डिक्लेअर केली की जपानचं संरक्षण करणं ही आता अमेरिकेची जबाबदारी असेल, कारण जपान ही इतकं हल्ल होतं, इतकं तुम्ही ना की निसनाभूत झालं होतं, म्हणजे अशा वेळेस कुठतरी जपानला हात, आणि कारण ते झालं होतं अमेरिकेमुळं, आणि अमेरिकेला ते म्हणजे अमेरिकेला वाटतही नव्हतं की एवढं काही होईल, पण ते झालं, म्हणजे ठीक आहे, पर्याय नव्हता त्याला, आता होऊन गेलेलं होतं। म्हणजे अमेरिकेनं तुम्ही असं म्हणा की एक सहानुभूती म्हणून असं म्हटलं की जपानला की तुम्ही तुमची लष्करी सैन्य उभं करण्याची गरज नाही, आम्ही तुमची संपूर्ण सुरक्षा घेऊ करणार आहोत, डोंट वरी अबाउट इट, आणि पॉलिसी ठरली। दुसरं महायुद्ध संपलं, परत जपान जे बेचिराग झालं होतं, जपान स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न केला, आणि आज जपान ही जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर। पर गोंधळ असा आहे की मधल्या काळात एक सन्माननीय ट्रम्प साहेब येऊन गेले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, आणि त्यांनी जपानला असं म्हटलं की हे बघ जपानकडे तुझी रक्षा करण्याचा आम्ही काही ठेका घेतलेला नाहीये, म्हणजे सो जर तुला असं वाटतं की अमेरिकेनं जपानच्या सीमेची रक्षा केली पाहिजे, तर जपाननं आम्हाला वर्षाकाठी विशिष्ट असं रक्कम अदा केली पाहिजे की ज्यामुळं अमेरिकन सैन्य जापानीज धर्तीवर येईल आणि जपानची रक्षा करत। आता जपानला थोडं वाईट वाटलं, म्हणजे जपान को ऐसा लग गया कि भाईजान अब तक तो हमने सोचा था कि आप बड़ी प्यार से हमारी रक्षा करने की सोच रहे हो, शायद अब तो कुछ मतलब अलग ही मैटर निकल के आ गया सामने, तो हमें कुछ तो करना पड़ेगा हमारे बॉर्डर सिक्योर करने के लिए, क्योंकि हमारे पास 3 दुश्मन हैं और वो बड़े बड़े हैं। मतलब सबसे पहला दुश्मन रशिया, रूस ऊपर है, मतलब एक बार हम देख लेंगे कहा है, तो एक बार
रशिया का है देख लेंगे, ठीक है चल वेरी गुड। देखो ये है आपका जापान, एक बार पेन बदल लीजिएगा भाईजान, ठीक है ओके। हाँ है जापान, जापानच्या वरचा हा पट्टा अख्खाचा अख्खा रशिया, पहिला दुश्मन हा जापानचा। दुसरा दुश्मन इथं आहे एक दोन नंबरचा, तो म्हणजे नॉर्थ कोरिया, दक्षिण कोरिया। तो लई वाया गेलेला माणूस आहे म्हणजे दक्षिण कोरियावाला, जो आहे काय किम जोंग वोंग काय त्याला म्हणतात, तर तो कधी पण काय करत असतो, ठीक आहे। हा तुमचा म्हणजे जापानचा दुसरा दुश्मन। आणि तिसरा दुश्मन जो जगाचा दुश्मन आहे एक प्रकारे म्हणजे आता, तो म्हणजे चीन। सो ज्या जपानला तीन जवळपास दुश्मन आहेत आणि त्यातला नॉर्थ कोरियाचा तो लई पागल आहे, कधी पण काही पण करतो, अशा वेळेस जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असं म्हणतो की तुझी रक्षा करणं माझी जबाबदारी नाही, पैसा देशील तर तुझी रक्षा करू, नाही तर तू तुझी एक्स वाय झेड कर, मग आता वाईट वाटलं याला, म्हणजे फार जास्त वाईट वाटलं। आणि आता मुळात जपानकडे स्वतःच एक लष्करी लष्कर होतं, परंतु जपानला असं वाटलं की नाही भाई, मला माझं जबरदस्त असं मोठं लष्कर तयार करणं गरजेचं आहे, नाहीतर अमेरिका एकीकडे माझी बाजू राखायला तयार नाही, आणि तीन दुश्मन माझ्या जवळ बसले टप्पूनच बसलेले आहेत की कधी याला हानतो, तर कधी हानतो म्हणजे जपानला हानतो। मग वाईट वाटलं जपानला, जपानचं सैन्य अधिक होतं, मात्र जपानने आता त्यावर खूप जास्त काम करणं सुरुवात केली, आणि याचाच याच तीन कारण आणि अमेरिकेचा तो इश्यू याचा परिपाक म्हणजे आपण पाहतो की आजचा इश्यू आणि कुठला तो, तर जपान तयारीत आहे 320 अब्ज डॉलर्स खर्च करण्याचं, कशावर, तर स्वतःच लष्कर, स्वतःचा सैन्याची नवीन आधुनिक उभारणी करण्यासाठी। 320 अब्ज डॉलर्स, कॅन यू इमेजिन काय नंबर असणार आहे हा। जगातलं सर्वात मोठं ताकदवर सैन्य अमेरिकेकडे आहे, दोन नंबरचं रशिया, आता ते रशिया होऊन गेलं, आता चीनकडे आहे तीन नंबरचं रशिया। जपान जगातलं पाचवी मोठी लष्कर व्यवस्था आजही आहे, भारत चौथा आहे। जपान ही जगातली तिसरी मोठी लष्करी व्यवस्था बनू शकतं जर एवढा मोठा खर्च ते करतील, 320 अब्ज डॉलर्स रोज, इट्स ह्यूज नंबर, ह्यूज म्हणजे खूपच ह्यूज, ठीक आहे चला हरकत नाही। सो तुम्हाला आता मुद्दा समजलेला आहे, पुढे आपण जाऊयात, आपण हे तुम्ही असं म्हणा की एरिया सुद्धा समजून घेतला, आता परत एकदा बघूयात। बघा जपानचे महत्वाचे चार बेट आहेत, होकायडो, होनशू, शिकोकू, क्युशू, एक्झाम मध्ये आलेलं आहे यापूर्वी युपीएससीच्या, म्हणून तुम्हाला सांगतोय चार बेट तुम्ही जरा लक्षात ठेवा, होकायडो, होनशू, शिकोक्यू आणि क्युशू। होकायडो, होनशू, शिकोक्यू, क्युशू, आणि याच्यामुळे काय बनतोय तर आपला जपान बनतोय, ठीक आहे। टोकियो ही राजधानी होनशू या बेटावर आहे, हा योकोहामा, हा नागोया हे शहर, हे हिरोशिमा हे शहर ज्यावर तुम्ही काय असं म्हणा की अनुभवून टाकण्यात आलेला होता। पलीकडे रशिया आहे, हा साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया चांगला देश आहे, मित्र देश आहे जपानचा, मात्र नॉर्थ कोरिया दुश्मन देश आहे, आणि याच्या पलीकडे येणार आहे चायना। डन, चला आता मुद्द्याकडे आपण परत घेऊ, आपल्या म्हणजे जो मुद्दा आहे आपला, बघा काय झालं की दुसऱ्या महायुद्धानंतर मे बी 320 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करणारा तिसरा देश का चौथा देश असावा जपान, की जो एक खट्ट्या एवढा खर्च करतोय, ठीक आहे बघून घ्या। आता आपण पाहतोय की अमेरिका, चीन नंतर जपान जगातली तिसरी मोठी लष्करी खर्च करणारा देश बनणार आहे, का करता येतो, एक तर चीनचं वाढतं प्रादेशिक वर्चस्व पहिली गोष्ट, त्याचा वाढणारा विस्तारवाद हे एक अडचणीचं कारण आहे, ठीक आहे। सो पहिलं, जपान सरकार चिंतेमध्ये आहे कारण चीनचा विस्तारवाद, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, वरती त्यांचा बसलेला आहे रशिया, रशिया युक्रेनचं वाद सुरू आहे, मे बी रशिया जर काही जगाचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी जपानला त्रास देऊ शकतो, सो त्याच्यामुळे संकटात आहे। नंतर चीन तायवानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे, मे बी करू नये घेईल तर मग अधिक गोंधळाचा विषय आहे, ठीक आहे। आणि इथं जो सेनगाकू बेट आहे, बघा हा खूप चर्चेमध्ये होता, तुम्ही जर बघितलं असेल तर खाली इथं सेनगाकू बेट आहे, तुम्हाला मी इथं एकदा इमेज दाखवतो याची, हा इथे बघा, हा हा आहे। सो हा जो तुमचा सेनगाकू बेट आहे, दिसतंय, आता हा अख्खा जपान, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, वरती तुमचा रशिया, आणि हा चीन, चीनची ही बॉर्डर आहे, हा तुमचा तुम्ही असं म्हणा की ईस्ट चायना सी, आणि ईस्ट चायना सी म्हणजे सेनगाकू हे जे निर्जल बेट आहे, निर्जल म्हणजे इथं कोणीच राहत नाही, तर या बेटावर कोण दावा सांगतंय, चीन, आणि जपानचं म्हणणं आहे की सेनगाकू बेट आमचं आहे,
आणि यावर फार फार मोठे वाद झाले, दोन वर्ष दोन तीन वर्षामध्ये फारच मोठे वाद झाले होते. सो मे बी जर आज ना उद्या तायवानला काबीज करून घेतलं चीननं, सेनकाकू बेटाला काबीज करून घ्यायचा प्रयत्न सुरूच आहेत, तर मोठा वाद उत्पन्न होऊ शकतो. आणि अमेरिकेची तुम्हाला मी रिअली सांगतो, अमेरिकेवर जगातला कोणत्या देशाने विश्वास ठेवू नये, खास करून सुरक्षेबाबत. मी तुम्हाला नाटो देशाने सुद्धा ठेवू नये. अमेरिका फक्त स्वतःच हित पाहतंय, तो हेनरी किसिंजरला फॉलो करतो. हेनरी किसिंजर एक अभ्यासक आहे, PSI चा तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला समजतो. हेनरी किसिंजर असं म्हणतात की परराष्ट्र धोरण इज ऑल अबाउट स्वतःचं राष्ट्रहित, बाकी घेणं देणं काहीच नाही. मग जर जपानला मदत करण्यात अमेरिकेचं कष्ट कोणतंही राष्ट्रहित नसेल, तर अमेरिका याला जपानला मदत करणारच नाही कधी. अशा वेळी जपान एकटा पळून जाईल. म्हणून जपान स्वतःची जी लष्करी ताकद आहे ती वाढवण्याचा सध्या प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, चला पुढे. सो तुम्हाला एक मोठा झाला कोणकोणत्या ठिकाणावर वाद आहे तर. सो जपानी लष्करी महत्वपूर्ण का आहे, कारण एक तर कलम 9 काय म्हणतं, कारण जपानचे युद्धोत्तर जपानचं जे संविधान आहे त्यातलं कलम 9 काय म्हणतंय, जपानी लोक राष्ट्राचा सार्वभौम हक्क म्हणून युद्धाचा कायमचा त्याग करणार आणि आंतरराष्ट्रीय विवादाचे निराकरण करण्यासाठी शांततामय मार्गाचा वापर करतील. आता ठीक आहे ना भाऊ, मग याचा अर्थ अति आदर्शवाद जो नेहरूंचा होता तो चालणार आहे का आपल्याला? नाही ना. तुमच्या बाजूनं एक गले लठ्ठ असा अत्यंत श्रीमंत ताकदवर शक्तिशाली असा देश उभा आहे की चीन नावाचा, तो तुमच्याकडे बंदूक घेऊन उभा आहे. तुम्ही त्याला काय की नाही बाबू तू आपलाच आहेस, त्याला आपण गळे भेटू, तो एक कानाखाली मारा दोन गोळ्या मारेल हळू असं म्हणणार. ठीक आहे, सो खूप जास्त कॅज्युअली घेऊन चालणार नाही, कारण संकट वाढते आपल्या बाजूचं, त्याच्यामुळं याची जास्त विचार करायची गरज पडती आहे कुणाला, जपानला. आणि बाजूला नॉर्थ कोरिया जो किम जोंग युंग आहे तो भारीच आहे म्हणजे व्यक्ती. सो त्याने कित्येक वेळा असे मिसाईल टेस्ट केल्या की ज्या जपानला सहज अटॅक करू शकतात. सो नॉर्थ कोरियाचं आणि जपानचं पटत नाही, नॉर्थ कोरियाचं आणि अमेरिकेचं पटत नाही, आणि जपान आणि अमेरिकेचं पट्ट. सो अमेरिका नॉर्थ कोरियाला असं वाटतं की जपान आपला दुश्मन देश आहे. सो तेही एक मोठं संकट सध्या आलेलं आहे म्हणजे डन. सो आणि आपण हे पाहतो, जर तुम्ही ही इथं आकडेवारी बघितली तर तुम्हाला कळेल की दुसऱ्या नंबरचं जी सेना होती आधी आता नाही राहिली ती रशिया, 3 नंबरला चायना, 4 जपान, 5 इंडिया. आता हे खर्चावरच आहे, मात्र जपान हे करणार आहे जवळपास 302 आहे ना, यास 302 कोटी खर्च ठेवतो, म्हणजे यास 320 आहे. सो 320 कोटी खर्च करेल जपान, तर जपान मे बी जगातला तिसरा असा एक लष्करी सैन्य बनल की जे सगळ्यात जास्त खर्च करतं त्यावर. या अनुषंगानं आपण चर्चा करतो. ठीक आहे, चला. सो इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या 2012 आकडेवारीनुसार जपानकडे जगातील 6व्या क्रमांकाचं सर्वोत्कृष्ट अर्थसहाय्य संरक्षण आहे, मात्र ही आकडेवारी 2012 आहे भाई. अब उसको 10 साल हो गए, मतलब आणि जपाननं जरा अपग्रेड केलं आणि त्यावर भरपूरही काम करते म्हणजे. ठीक आहे, चला. सो जपान काय करतं एवढ्या मोठ्या पैशांचं? एक तर मिसाईल डेव्हलप करण्याचं काम करतं, आपली आर्मी कशी मॉडर्नाइज होईल यासाठी काम करतं आहे. ठीक आहे, नंतर आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक ड्रोन्स असतात त्यावर काम करतंय. सो सर्व अनुषंगानं जपान स्वतःला संरक्षण करण्याचे काम करतो आहे, आणि दुसऱ्या महायुद्धानंतर एवढा मोठा खर्च करणारा जपान हा तिसरा देश असेल आपल्या संरक्षण व्यवस्थेवर. ठीक आहे, भेटूयात उद्या सकाळी. विषय यासाठी होता की जागतिक शांततेकडे जेव्हा चर्चा होते, जेव्हा नेहरूंच्या पंचशील आणि गुजराल डॉक्ट्रिनची वेगळी चर्चा होते, जेव्हा नेहरूंच्या नामची चर्चा होते, जग हे निःशस्त्रीकरणाकडे जावं असं भारताचंही म्हणणं आहे आणि जगा आणि नेहरूंचं सुद्धा म्हणणं होतं, तेव्हा जग हे जास्त शस्त्रीकरणाकडे चाललं रादर दॅन निःशस्त्रीकरण. तर नक्कीच दुःखद बाब आहे, मात्र याला आपण इंडियन फॉरेन पॉलिसी जी आहे, जी आपल्याला PSI पेपर 2 भाग आहे आणि त्यामध्ये आपण इंडिया जपान रिलेशन किंवा मग ओव्हरऑल वर्ल्ड व्यवस्था काय आहे, इंटरनॅशनल जे सिच्युएशन आहेत त्याबाबत कधी लिहायचं काम पडलं तर आपल्यासाठी फार बेस्ट हे आहे. भेटूयात उद्या सकाळी. थँक्यू व्हेरी मच.